बोरामणी विमानतळाच्या उभारणीसाठी अजूनही मूर्त सापडेना, परंतु सर्वसामान्य सोलापूरकर मात्र विमानतळासाठी आग्रही असल्याचं दिसतंय। चला तर मग सामील होऊया बीआर न्यूज चॅनलच्या विशेष मोहिमेत, लढा विमान सेवेसाठी। सोलापूरच्या विकासाला गगन भरारी देण्यासाठी महामार्गाचं चौपदरीकरणच नाही तर आता हवाई मार्गाचीही नितांत आवश्यकता आहे। सोलापुरातील उद्योग जगत अधिक वृद्धिंगत व्हावं, मोठे उद्योग उभे राहावेत, आयटी कंपन्या सुरू व्हाव्यात, यासाठी विमान सेवा हा देखील एक महत्त्वाचा दुवा आहे। विमान सेवा सुरू झाल्यास मोठे उद्योग येण्याचा मार्ग प्रशस्त आणि मोकळा होणार आहे। बोरामणी विमानतळाची घोषणा होऊन तब्बल 13 वर्ष उलटून गेली तरी अजूनही एक वीट देखील रस्ता आलेली नाही आणि म्हणूनच बोरामणी विमानतळासाठी आता बीआर न्यूज चॅनल जनतेच्या धावपट्टीवर उतरला आहे। बोरामणी विमानतळाबाबत सोलापुरातील सर्वसामान्य जनतेची मत आम्ही जाणून घेतली। काय म्हणतायत सोलापूरकर, तुम्हीच पहा। आता मी स्वतः एक व्यापारी आहे, माझं एक मत आहे की मोठ्या प्रमाणे झालं तर बोरामणी नाका जी आता सध्या चाललेलं आहे करायचं, तिथं झालं तर खूप सोयीस्कर होईल आणि येणारं ट्राफिक आणि त्या एअरपोर्टला येणं जाणं जे पण असेल काय ते बायपास थ्रू हो आणि कुणालाही त्याचं अडचण होऊ नये आणि मोठ्या प्रमाणे झालं तरच सोलापूरकरांना आणि सोलापूर मार्केट बिझनेसला खूप मोठ्या प्रमाणे आधार मिळेल, बिझनेस वाढेल। त्यासाठी थोडं प्रशासनने अजून जास्त प्रयत्न करून तातडीने व्यवस्थित निर्णय घेऊन हा बोरामणी नाक्याचा विमानतळ सोलापूरकरांसाठी आणि इतर व्यावसायिकांसाठी खुला करावं हेच आमच्याकडून अपेक्षा आहे। मी श्रीकांत गायकवाड, आज सोलापूर सिटीमध्ये रोजगार नसल्यामुळे आपल्या इथले युवक सर्व पुण्या मुंबईला रोजगारासाठी जातात कामाला वगैरे कंपन्यांमध्ये। आपल्या इथं आय टी पार्क वगैरे येण्यासाठी खरोखर विमानतळची गरज आहे। जे आसऱ्याच्या पुढं जे विमानतळ आहे ते छोटं आहे, बोरामणी नाक्याचं जो विमानतळ आहे जागा तिथं मोठी घेतलेली आहे, ते विमानतळ लवकरात लवकर चालू व्हावं आणि युवकांना रोजगार मिळेल या बाबतीत मी विनंती करतो। या बी आर न्यूजच्या चॅनलवरून विनंती करतो सरकारला की लवकरात लवकर बोरामणीचं विमानतळ सुरुवात व्हायला पाहिजे। तर विमानतळाच्या संदर्भात अगर विचारलात तर बोरामणी विमानतळ झालं तर योग्य राहील, कारण सगळ्याच बाबतीत ते सोयीस्कर राहील। आता ओटगी रोडचं जे विमानतळ आहे थोडं कंजेक्टेड आणि लहान असल्यामुळं ते भविष्यातलं जे मध्ये पेपरमध्ये वाचल्याप्रमाणे कार्गो सर्व्हिसेस बाकीच्या गोष्टी आणि त्यासाठी उपयोगी आणि मुलांसाठी आपलं भविष्यात मुलांसाठी ते सोयीस्कर राहील, कारण काय सध्या प्रत्येक घरातले एक माणूस पुण्यामध्ये जातो आहे नोकरीसाठी जसं आय टी कंपनीसाठी आणि विमानतळ होण्याने काय मेन बेनिफिट काय बाकीचे बाहेरचे कंपन्या जे दळणवळणासाठी जे बाहेर येणारे लोक आहेत ते आपल्या इथं येतील। आता सोलापूर हे सध्या पुण्यानंतरचं पुढचं डेव्हलपमेंट होणारं सिटी आहे, त्यासाठी विमानतळ होणं अत्यंत गरजेचं आहे। मी गोपाल साळुंके, 7th रेल्वे राहतो। एअरपोर्टच्या बाबतीत जर सांगण्यात झालं तर तुम्ही जर उदगीचं म्हणत असाल तर ते आधी चार्टर्ड प्लेनचं तुम्हाला विमानतळ करणं अतिशय गरजेचं आहे, कारण बिझनेसचा फंडा बघा किंवा ह्या हेतूने बघा, हा साध्या विजा गुलबर्ग्यासारख्या शहरामध्ये म्हणजे छोट्या गावामध्ये 10 विमानांची उड्डाणं होतात आणि सोलापूरसारखं एवढं मोठं शहर असून एवढी मोठी नेता असून ही सगळं खंत आहे त्या गोष्टीचं, ही साधं विमान सेवा नाही। त्यामुळं प्रिसिजनसारख्या मोठ्या थर्मॅक्ससारख्या कंपन्यामध्ये जे बाहेर येणारे व्हिजिटर आहेत त्यांना यायची सोय नाही, त्यामुळं त्यांच्या कंपन्या देखील त्यांनी आता काही दिवसाने म्हणजे बाहेर हलवायचं ह्या तयारीने दृष्टिकोनाने चालले की कारण इथे येण्याला लोकांना साधन नाही आहे, कारण जे इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे लोक आहेत त्यांना इथे यायला काही व्यवस्था नाही आहे आणि कसं असतं या मोठ्या कंपन्यावर छोट्या कंपन्या 10-20 चालत असतात आमच्यासाठी। तर आम्हाला म्हणायचं एवढंच आहे की विमान सेवा आल्याने बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील। विमानतळ अतिशय आवश्यक आहे, कारण मी लहानपणापासून बघितलं की आपल्या इकडे सारखं विमानतळासारख्या गोष्टी का होत नाही। सोलापूर एक काळी महाराष्ट्रामध्ये 4 महानगरपालिका होती, आज काय पोझिशन आहे? मोठे मोठे उद्योगपती आपल्याकडे का येत नाही? आज आय टी सेक्टर आपल्याकडे का होत नाही? आपल्या इथली सगळी तरुण मुलं पुण्याला जातात, मुंबईला जातात, पण आपल्याकडे काय येत नाही, कारण आय टी सेक्टरच नाही। आय टी सेक्टर का नाही? मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट उद्योगपती कसे येणार? त्यांची व्यवस्था अशी, त्यांना वेळ हा फार महत्त्वाचा असतो। जरा विमानतळ लवकरात लवकर झालं तर अतिशय चांगलं होईल आणि भविष्यात जी तरुण मुलं मुली आहेत त्यांनी ते सुद्धा इतर स्थायिक होतील आणि इथली डेव्हलपमेंट होईल। तर दोन विमानतळ आहेत, होडगी आणि बोरामणी, आपली अपेक्षा काय म्हणजे कोणतं विमानतळ लवकर? सर अगोदर हे मजर आपलं इथलं होडगीचं होणं अतिशय आवश्यक आहे। बोरामणीचं झालं तर अतिशय सुंदर, पण होडगीचं ताबडतोब होण्यात काही अडचण नाही आहे।
फक्त थोडेसे जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत तेव्हा माझं एवढंच मत आहे की आपल्या इथल्या सगळ्या कमिशनर साहेबांनी सगळ्या कार्पोरेटरनी सगळ्या पक्षांच्या कार्पोरेटरनी थोडीशी साथ द्यावी शासनाला आणि ते ताबडतोब विमानतळ चालू करावं. व्यापारी म्हणून जर मला तुम्ही विचारत असाल तर बोरामणी विमानतळ हा लवकरात लवकर चालू झाला पाहिजे. याचे मुख्य कारण असे आहे की सोलापूरमध्ये बिझनेस हब होण्यासाठी एक व्यापाराला चालना देण्यासाठी हे गरजेचं आहे, फारच गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मुंबई आणि पुणेला कनेक्टिव्हिटीसाठी आपल्या इथला विमानतळ जो आहे, जसं मधी एक 20 प्रवाशांचं विमानसेवा सुरू करण्यात आली होती तशीच परत ती एक सेवा सुरू करायला पाहिजे. त्याच्यानेही लोकांचं येणं जाणं आणि लोका व्यापाऱ्यांना म्हणा किंवा इतर प्रवाशांना म्हणा कनेक्टिव्हिटी वाढेल आणि ह्याच्याने रोजगार सोलापुरात ट्रान्सपोर्टेशन या सगळ्या गोष्टी वाढतील. याबरोबरच व्यापारी असलेल्या सोलापूरकरांना देखील बोरामणी विमानतळ व्हावं अशीच आशा आहे. सोलापूरच्या चौफेर प्रगतीसाठी विकासाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विमानसेवेची खरंच गरज आहे. परंतु बोरामणी विमानतळाचं काम सध्या थांबलंय. या बोरामणी विमानतळासाठी BR न्यूज चॅनलने उघडली आहे विशेष मोहीम. चला तर सामील व्हा या मोहिमेत आणि लढा विमानसेवेसाठी.